परमेश्वर तुमच्या वचनाचा अनुसार प्रत्येकांना सहाय्य ही प्रार्थना प्रभूच्या नावाने करतो. विषय पुन्हा आहे तो म्हणजे पाप कबूल कसं करावं, पश्चाताप कसं करावं, परिवर्तन कसं करून घ्यावं, आपल्या जीवनाला परमेश्वराच्या उपस्थितीची जाणीव कशी व्हावी त्या विषयावर आपण वचनास सुरुवात करणार आहोत. प्रकटीकरणामध्ये 2:5 उठून पतंग पावलेला आहेस याची तू आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे आणि तुझी समय तिच्या ठिकाणावर तिच्या ठिकाण्यातून काढून टाकली. आपल्या हरेक व्यक्तीला ज्या चुका झालेल्या पाप झालेला आहे तर कबूल करायचा आहे, पश्चाताप करायचा. आता जर आम्ही पश्चाताप केलेला आहे, जर तुमचं जीवन प्रभूला दिलं आहे, पाप झालेलं आहे, तर आपल्याला त्या चुकीचं परिणाम काय होणार आहे त्या बाबतीत पश्चाताप करणं आपल्या हरेक व्यक्तीला गरजेचं आहे. नसेल तर आपल्या प्रत्येकाला त्या कर्माची फळ भोगावी लागणार. तर पश्चाताप हर एक गोष्टीमध्ये करणं आपल्याला प्रत्येकाला गरजेचं आहे. तर एशियामध्ये 1:15-18 वचनापर्यंत जाऊया. तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो. आता जेव्हा आपण पापात आहे ना, पश्चातापात नाही, किंवा प्रभूकडे येतात आणि आपण सांगतात की प्रभू मला आता तू काय कर, माझी इच्छा पुऱ्या कर, हल्ली तुम्ही हात पसरतात पण मी डोळे झाकतो. हल्ली आता विचार करा की प्रभूने जर आपले डोळे झाकले असेल तर आपल्याला काय देणार. हल्ली वचन घेऊया. तुम्ही विनंत्या केल्या तरी मी ऐकणार नाही. काय मी ऐकत, कारण तुम्ही विनंत्या करा पण मी ऐकायचा नाही. हल्ली कारण आम्ही प्रभूच्या मार्गात किंवा त्याच्या वचनामध्ये चाललेली व्यक्ती नसल्यामुळे आपला हात भाग. आता तुम्ही विचार करा, चिखलात हात घाला ना, कोणतरी खाऊ द्यायला सांगेल, कधी कधी काही वस्तू द्यायचं असेल ना, हातामध्ये जर काही काम करत असताना हाताला काय लागलं असेल ते खाऊ घेतात का? नाही काय, थांबा 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 हात धुतो आणि मग द्या, तसंच आहे ना. मग आपले हात रक्ताने भरले आहेत, पापाने भरले आहेत, ते पहिलं साफ करा. काय तुम्ही 2:22 पासून दिलेले खाल्याने धुतलं पाचं साबण लावला पण डाग आहे तू मनात तो भरलेला आहे तो उठवत नाही. तो पहिला काढायचा. आपल्या सगळ्यांना तेच काम आहे, तुम्हाला ना मला पण तेच आहे. आम्ही जेव्हा काढतो मनातलं सर्व हरदिया काहीच ठेवत नाही, मग वाटते की प्रभू येशू माझ्या जोडीला आहे, मग खरा आनंद, मग शांती मिळते. एक उत्साहाचा आनंदच अलग आहे. जगाच्या शारीरिक गोष्टीपेक्षा आत्म्याच्या गोष्टीमध्ये जो आनंद आहे तो जगात कोणत्याच गोष्टीमध्ये असा आनंद येत नाही. तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत. माझ्या डोळ्यातून दूर करा, दुष्टपणा करण्याची सोडून द्या. काय सांगितलं? दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. आता आपल्याला माहिती की दुष्टपणा आपल्या पाठीमागे असतो,
म्हणजे पापात आपण पडत असतो ते करण्याच सोडून आपण काय करतो. इथे आहेतच बरे, इथे काही टेन्शन नाहीये, इथे सुटते आपण. या बाहेर जाते ना तेच मात्र माणसाला फार कठीण जाते. हल्ली मग तिकडे देवाचे शब्द नाही, मोहित गोष्टी आहेत, सगळे विचारधारा म्हणा तिकडेच असणार, कारण आत्मिक शिक्षण नाही. तिथे हर परिस्थितीमध्ये मोहाच्या गोष्टी शरीरासाठीच येतात, आत्म्यासाठी कोणत्याच व्यक्तीला त्या कामाला येत नाही. चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताणावर आणा, अनाथाचा न्याय करा, विधवेचा कैवाल घ्या, जी विधवा आहे त्यांची काळजी तुम्ही घ्या. परमेश्वर म्हणतो चला या आपण बुद्धिमान करू, आपण बुद्धिमान करून तुमची पापे, तुमची पाप लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी बर्फासारखी पांढरी होती. लाल पाप सगळी लाल झालेली आहे पण बर्फासारखी काय होती, पांढरी शुभ्र होती. हल्लेलुया. ती हिरवीसारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघती. ती तांबडी असली तरी कशी होती, लोकरीसारखी. हल्लेलुया. आणि तुम्ही विचार करा कशी दिसणार ती, कशी तुम्हाला समोर येणार की असं होतं ते असं कसं झालं. आदरणीय स्वच्छ पूर्ण करते आपल्याला, काय करते एकदम स्वच्छ करते, म्हणजे तोडजोड नाही. थोडं पाप कबूल करू का, म्हणजे याचा क्षमा करू का, नुसतं ठेवू का नाही. प्रभू जेव्हा आपल्या जीवनात जेव्हा आपण प्रभू जवळ जातो तेव्हा तुमचं सगळे इष्ट काय तो तिकडे कट करतो. आठवत नाही की पुढे काय केलेलं आहे, आपण आठवतात अगोदर काय केलं बोललेलं माहितीये ना तुम्ही, काय मला बोललेलं असेल असं सांगितलं काय लिहा. म्हणजे आम्ही क्षमाशील, आमचं मन स्वस्थ म्हणजे एकदम स्वच्छ केलेलं नाही, अस्वस्थ बसते. अस्वस्थ म्हणजे कसं खरं बांडी बांडी बघा, जेव्हा आम्ही बांडी धुवूच नका संध्याकाळपर्यंत तशीच ठेवा, सगळं कडक होते का नाही, त्याच्यात तेल बी नसते ना जेवणामध्ये तरी बरोबर, भाजी वगैरे बरोबर त्याच्यात ते नसते ना तरी ते सुकून जाते, तेलाला पकडायला नाही पाहिजे ना. हल्लेलुया. म्हणजे एवढं मोठ्या प्रमाणात ते पकडून धरते. हल्लेलुया. परिस्थितीचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, तसं आहे आपल्या शरीरात ते पाप सुकवू नका. जर सुकवलं नसेल तर त्या पापामुळे शरीरात अनेक प्रकारची रोगराई दुःख आपत्ती समस्या उत्पन्न होणार, चिकटते सोडायचं. इरमिया 2:22 आपणास पुष्कळचा साबण लावला तरी माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील. देवा समोर पापाचा डाग आला, माणसासोबत काही स्वच्छ केले जरी झालं तरी स्वच्छ होणार आहे. आपले मन कोण ओळखतो माहितीये का, पण प्रभूच आपल्या एक एक गोष्टी त्याला माहितीये, म्हणून कुठेच लपू शकत नाही आपण. लोकांसमोर सोडून द्या, लोकांचे विचारच मी म्हणून घाबरायचं की तेव्हा मी हे पाप केलं तेव्हा मी ते पाप केलं तेव्हा बोलून जा, बोलत जा, सांगत जा. म्हणून त्यांना सांगतो का मी चोरी केली, मी मान्य केलं मला माहिती, त्याला नका सांगतो. हल्लेलुया. त्याला सांगा म्हणाला तुमच्या बाजूला पण एक सैतान येऊन बसतो, मग तुमचे पाप काय त्याला माहिती असत सगळे, तोच करायला शिकतो. सांग सांग. हल्लेलुया. कोणाकडे सल्ला मागायला जा, तो सल्ला कोणा चांगला देणार नाही, तो आणखी सर याची दुनिया कशी. जो मी पीठ खात नव्हतो मला पोटात दुखत होतो, मला सांगते थोडं थोडं घे ना त्याला काय फरक पडतो, अरे हे लहान मुलं पण घेतात एवढे गोड बोलतात माणसं की विचार मी चुकलो नाही पण नंतर चुकला. एक टेन्शन डोक्यात आल्यानंतर माणसाला टेन्शन देते नाही, तेव्हा मी चुकलो.
हालेलुया. तेव्हा मी येशूचा हात सोडला तेव्हापासून. जर मी हात सोडला नसता तर आज मी आणखी किती प्रमाणात दानाने बसलेला असता. हालेलुया. तेव्हाकडे रोज काय प्रार्थना करतो, मला हे दान पाहिजे, मला ते दान पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मला हे काम दे, मला ते काम दे. देवाचं सांगायचं, दुसरं नाही. मला काय पाहिजे हे पाहिजे काही नाही. प्रभू मला हे करायचं, प्रभू मला ते करायचं. आपण काय बघतो, मला धंदा पाहिजे, नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे, वस्तू पाहिजे, हे पाहिजे ते. अरे तुला पाहिजे तुला मिळेल, पण इतर लोक आहेत ते त्याच्यासाठी काय करायचं. म्हणून आजचं लक्ष लोकांचं जे आहे ना, मोहाकडे आहे, देवाकडे नाही. आणि अंत एकदम जवळ आलेला आहे. कधी आपली वेळ येईल ना आपल्याला उचलून नेईल पता नाही आहे. वेळ नाही आहे आता, पश्चातापिक वेळ आहे. आता सगळं सृष्टीची पूर्ण नासाडी होत चालणार. काही मुश्किलचा विषय काढूच नका. एक एक क्षण क्षण महत्वाचे आहे. आणि हे महत्व तुम्हाला जेव्हा मिळणार प्रभूच्या नावात, तेव्हा तुम्हाला कळेल की प्रभूचं राज्य येईल. नाही मिळालं शेतान राज्य तुम्हाला नष्ट करायचं काम. प्रभू परमेश्वर म्हणतो असं कोण म्हणतो? प्रभू परमेश्वर म्हणतो. हालेलुया. रोम त्रास मध्ये दोन अध्याय तिसरं वचन. हे मानवा, अशा गोष्टी तू करणाऱ्यांना जो तू काय सांगते, जो तू दोष लावतोस, तू दोष लावतोस व स्वतः त्याच करी त्यास स्वतः पण त्याच करतोस, तो तू देवाच्या न्यायातून काय सांगते, देवाच्या न्यायातून सुशील असे तुला वाटते, असे तुला वाटते का? कोणालाही परमेश्वर सुटकारा देणार नाही. तुम्ही बोला, मी बोला, सगळ्यांना आपली कर्म आपल्या पापाची मते 12:36 दिली, सगळ्यांना भोग भरावा लागणार असत. म्हणून मी तुम्हाला शिकले ठर, आपण निघल्याचं पिक्चर असते तर शेत मी सांगेल असं तुम्हाला, मी पापी तर तुम्ही नका पापी. हा प्रश्न तुम्हाला नाही, माझ्या पापावर दया केली तर मला देवाने जवळ केलं, तर तुम्हाला पण देव देव काय, तुम्हाला पण देव जवळ करत असत. हालेलुया. होशे 6:6. होशे 6:6 त्यांनी मनुष्याप्रमाणे करार उडीला आहे, तेथे ते माणसं बरोबर आता आपण देवाचा करार मोडतो बरोबर ना, बेमानीने आपण वागतो. हरिया तेव्हा आपल्याला देवाचा क्रोध आपल्या पाठीमागे उत्पन्न होतो. कारण देवाने शिकवलेले नियम येशिया 13:11 मी जगाचे त्यांच्या दुष्टतेबद्दल व पाप्यांचे त्या पाप्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल मी पाणीप्रत्य करी. गर्विष्ठांचा दिमाग बघा काय सांगते, गर्विष्ठांचा दिमाग बंद करी, मी बंद करी. जुलण्याचा तोरा काय सांगते, जुलण्याचा तोरा उतरवी उतरवी. हालेलुया. देव आपल्या सगळ्यांना काही गोष्टी विषयी मार्ग शिक्षण ज्ञान देत आहे. मग जर देव जर आपल्याला काही शिकवतो किंवा नष्ट करतो किंवा घडवतो, तर आपण देवाच्या शिक्षणावर किंवा वचनावर त्याच्या नियमावर चालण्याचा जेव्हा आम्ही प्रयत्न करतो, तेव्हा देव आपल्याला त्याच्या मार्गानुसार चालण्याचा प्रयत्न करतात. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला वचनावर किंवा शिक्षणावर किंवा त्याच्या नियमावर एक भरवासा पूर्ण ठेवता आला पाहिजे. आणि जर त्यामध्ये आम्ही भरवासात आहे आणि त्याप्रमाणे चालणारी व्यक्ती आहे, तर आपल्या प्रत्येकाला प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव प्राप्त होत आहे. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुते बहुते सर्व काही शुद्ध होते
आणि रक्त ओतण्या वाचून पापू क्षमा होत नाही. हालेलुया हालेलुया. रक्ताने सर्व काही स्वच्छ होते आणि रक्त वरल्या वाचून पाप क्षमा होते. म्हणजे येशू बलिदान झाला नसता तर आमच्या एकाही व्यक्तीच जीवनात परिवर्तन झालं नसत. जीवनाचं परिवर्तन जर हवं असेल तर प्रभू येशूच्या शिक्षणाच्या नियमाच्या त्याच्या रक्ताच्या द्वारे आपल्या जीवनाला जीवन पण जर त्या नियमात नाही, त्या मार्गात नाही, त्या वचनात नाही, त्या शिक्षणाप्रमाणे नाही तर आपल्या जीवनात कुठेच प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव दिसणार नाही. घालत नाही घातला तर नवा द्राक्षरस फुले फाडून गळून जाईल गळून जाईल मग बुधड्याचा नाश होईल. आता एक बघा, तुम्ही विचार करा, एक नवीन माणूस एक जुना माणूस हे दोघे एकत्र होता बरोबर आणि त्यामध्ये वेगळ्या दिशेने आणि तो दिशा प्रभूच्या कार्याला तिथे मुश्किलता होती. आता तिकडे फुटले जातात आणि ते बारा दे माणूस पासून दिले हल्ली आपसात फूट पडलेलं राज्य वसाट. आता हे वसाड का पडते? आता नवीन आणि जुना ते दोघे आपल्या आचार विचारात वेगळे चाललेले बरोबर. कधी कधी आपल्या प्रार्थनेने असे अनेक लोकांमध्ये तसंच आहे. नवा आणि जुना त्याच्या फुटा पडतात आणि फुटलं दोघांमध्ये तो मोठा मी मोठा असा करायला जातो आणि तिकडे गोंधळ जो आहे तो पडला जातो. कोणताही मनुष्य कार्य करतो तर त्याच्या जमेशी जे की 3:20 म्हणते केलं कसं धार्मिक आपली धार्मिकता सोडून अधर्म करू लागणार तो खात्रीने मरेल. त्याचा धाडा जो शिकवतो त्याच्यावर पण येईल. म्हणजे आपल्या हरेक व्यक्तीला वचनाचा मार्गाद्वारे चालता आला पाहिजे. म्हणजे आपण संगत नाही पकडायची, मैत्री नाही पकडायची, तुम्ही तो सांभाळ कार्य म्हणजे माझं कार्य निघत नाही तर सगळे बोलणे पुरते. नवा द्राक्षरस नव्या बुंड्यात घालावा. काय सांगते? नवा द्राक्षरस नव्या हल्दिया. आता ख्रिस्ताचा जो मार्ग आहे त्या नव्या व्यक्तीला नवीन व्यक्तीला नवं शिकवा, जुन्या व्यक्तीला जुना शिकवा. आता जुना आणि नवा एकत्र बघा हल्दिया. आता बघा येशू ख्रिस्त जुन्या करारातला नाही नव्या करारातला, पण तो जुन्या करारातला म्हणजे पहिला तोच परमेश्वर होता पण ते लोकांना समजलं नाही म्हणून त्याने दिशा बदलली. पहिला परमेश्वर आत्म्याच्या द्वारे आला, पुत्राच्या द्वारे आला आणि नंतर पुन्हा परत आत्म्याच्या द्वारे आला तो म्हणजे पवित्र आत्मा. आणि तो जो आदामापासून जे शिक्षण दिलेलं होतं त्या शिक्षणानुसार पृथ्वीमध्ये आताच्या काळात तुम्हाला ना मला ते शिक्षण द्या म्हणून ते प्रचार करू लागले. पूर्वीचे लोक प्रचार करू नाम लागल्यामुळे आरामाच्या काळात बघा परिस्थिती कशी झाली. फुले फुटले ना आसामध्ये उपडले की नाही नवऱ्या बायकोमध्ये आली. कारण जो त्याला मार्गदर्शन केलेलं होतं त्याचे नियम न घेतल्यामुळे तो गावामध्ये फुटा पडला कारण त्या मधल्या झाडाचं हल्ली. म्हणून त्याने द्राक्ष मळाचा दाखवला. द्राक्ष कसे असतात? एकत्र असतात. एका डाळीवर कितीतरी एकत्र असतात. तसं एकाच परमेश्वरावर विश्वास ठेवणारे सर्व एकत्र असले पाहिजे म्हणून ते भुलले फुटले जातात. हल्ली म्हणजे आम्ही काय करतो? नवा आणि जुना हल्ली या दोघांमध्ये एक भिंत तयार करतो. आता काही लोक परमेश्वरला मानतात, ते काही केशुप्रेसाला मानतात, ते काही लोक पवित्र आत्म्याला मानतात. म्हणून तिथे आपसात फूट पडलेलं राज्य वसाट पडते. हल्ली हा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांना तो समजणं फार पण कठीण आहे. पाहिजे ते तुम्ही बघा प्रार्थनेमध्ये असणाऱ्या व्यक्तीचं काय आहे तर तो आपल्या शिष्याला शिकवतो. हल्ली आता मोशेने परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलेलं होतं आणि ते पालन केल्यानंतर परमेश्वर त्याच्याद्वारे राहिला. आता तुम्ही प्रार्थना करतो पण आज्ञा पाळत नसेल तर परमेश्वर तुमच्या जोडीला नाही राहणार.
जोडीला राहणाऱ्या व्यक्ती जवळ परमेश्वर मग त्या 28:21 त्यांनी आज्ञा पण तसं दिली म्हणजे आपल्या जवळ पाप नसेल ना तर प्रभू जोडीला यवनाच्या पत्रामध्ये काय सांगते जो पाप करतो तो देवाला ओळखत नाही आपण आपलं शिक्षणामध्ये शिक्षण आत्मपरीक्षण करून चालायचं आहे आणि ह्या आत्मपरीक्षणामध्ये चालणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर त्याची उपस्थिती दाखवते हरिया तर 26:20 आणि पंचतापी अशी कृती म्हणून देवाकडे वळा. आता आपल्याला एक शिकायचं की देवाला काय शोभते अशी कृती करा आणि देवाकडे पश्चाताप करायचं मी काय चुकले ना असं त्याने सांगितलं आपण चुकले ना पश्चाताप आपण चुकले पश्चाताप आपण चुकले पश्चाताप चुकले पश्चाताप चुकले पश्चाताप स्वतः पश्चाताप मग देवाकडे वळा का झाल्यानंतर देवाकडे वळायचं हरलिया आणि पश्चाताप करायचं हरलिया तोच आपल्याला वाळवून टाक जर आम्ही प्रभूच्या वचनावर शिक्षणावर किंवा नियमावर जर भरवासा ठेवलेला जर असेल तर परमेश्वर त्या भरवासाप्रमाणे त्या प्रत्येकाच्या जीवनाला काही ना काही त्याची ओळख देण्याचं काम करणार कारण एक शिकायचं आहे योहान 9:31 देव आपल्याला कशा प्रकारे मुद्दे देतो शिक्षण देतो आणि मार्ग दाखवतो आपल्याला ठाऊक आहे की देव आता तुमच्यात पाप आहे ना तुम्ही काय सांगता मी प्रार्थना येतानी बदलतो आता तुम्ही विचार करा की मी प्रार्थनेला येतो माझी इच्छा पूर्ण पाप काढले का पाप काढले का मी तुम्हाला सांगतो शरीरात कोणता आजार असो दुःख येऊ समस्या येऊ संकट येऊ निराश येऊ कोणते रोग असो पाणी कोणत्या समस्या असो पाणी पहिलं पाप काढ पहिलं काय कर हा पहिलं ते खाली कर त्याला काही पैसे द्यायला लागत नाही कोंबडा द्यायला लागत नाही बकरा द्यायला लागत नाही पैसे पण नाही द्यायला काय वस्तू द्यायला लागत दान धर्म गेले आणि सगळं होते ते माहिती पण देवाने शिकवलेले जे मार्ग असतात ते मार्ग आम्हाला आत्मपरीक्षण करायचं त्या तुम्हाला समजून घ्यायचं जर आम्ही आत्म्याद्वारे खरोखर आत्म्याच्या द्वारे जीवनामध्ये जर एक मजबूती उतरत आहे तर आमचं शरीर पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्या जीवनात एक उत्साही ऐकत तर देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो काय देवाची इच्छेने चालतो तुमच्या माझ्या इच्छेने जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो तर देव त्याच ऐकतो हरिया आता आपल्याला एक शिक्षण पहिलं नेहमी घ्यायचं देवाच्या इच्छेने प्रवास करायचा कोणाच्या हा जो व्यक्ती देवाच्या इच्छेनुसार प्रवास करतो त्याला देव सर्व प्रश्नांचं उत्तर देत असते परमेश्वर म्हणतो आणखी त्याचा कोणी पडला तर पुन्हा उठत नाही आठवले 4-7 काय सांगते कोणी पुढे जर पाप केले नाही तो पडणार नाही पण उठणार नाही का बसले उठणार का ते जो पडलाय बरोबर तो उठत नाही का
कोणी भोगला कोणी भोगला तर पूर्ण वळत नाही काय काय सांगते कोणी भोगला म्हणजे भोगला म्हणजे रस्ता चुकला कुठे जायचं या केंद्रात जायचं तिथे बरोबर कुठेतरी प्रार्थना लिहायला निघाल काही लोक भोगतात जातात अर्णाबिंदापर्यंत मग आम्ही सगळं तिकडे गेले ओके आले तर देव बरोबर आणतो शोध केला ते सापडतच ना तसा साहित्य भोगला तो वळत नाही का असं मग एक सारखे अरे का भोकत राहिलेले आहे ते कपटाला चिटून राहिलेले आहे ते वळाव्यास ते कबूल होत नाही मी कान देऊन ऐकले ते तो ठीक बोलत नाही त्यांच्या दुष्टतेचा पश्चाताप होत नाही मी काय केलेलं आहे असे कोणी असं कोणी म्हणत नाही घोडा ते रानामध्ये धाव घेतो तसे ते सर्व उलटून आपल्या मार्गावर चालतात घोडा रानात धाव घेतो तशी ते धावतात हल्दियान आणि काय सांगते ते आपल्या मार्गावर हल्दियान मग आता आपण शिकायचं आहे की देवाने आपल्याला काही शिकवण दिलेला आहे त्या शिक्षणाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे आणि जर घेतला तर तुम्हाला खरोखर त्याचा मार्ग भेटेल आता आपण देवाचे लोक आहे त्याची निर्णय ओळखायचं तू काय सांगते माझे लोक परमेश्वराचे निर्णय आता जर आपण देवाचे लोक आहे हरियाणा तर आपल्याला देवाचे निर्णय ओळखता आले पाहिजे की देवाने मला काहीतरी चांगलं शिकवण दिले मार्गदर्शन केलेलं आहे चांगलं बनवलं आहे चांगलं घडवलंय देवाने मला हात दिलेले मी किती भाग्यवान आहे हा प्रश्न पहिला आपल्याला सोडायचा म्हणून ते कसे ते माझे लोक परमेश्वराचा निर्णय होती 94 काम बोलवला तो ऐकणार नाही हल्ली आता विचार करा की आपला परमेश्वर कशा प्रकारे तो आपल्या हरेक व्यक्तीची काळजी घेत असतो विचार करायचा म्हणून त्याने काय सांगितले की एवढा हात टोकणार नाही आपला हात पोचणार नाही पण वरपर्यंत हात पोचणार वरून खाली पर्यंत हात ठेवतो असा आहे ऐकू येत नाही इतका त्याचा कान बंद झाला एशिया असा सांगतो की परमेश्वर अशा प्रकारे आहे त्याने त्याचा अनुभव घेतला म्हणून तो सांगतो मी पण अनुभव घेतला ते मी पण ते सांगा कारण मला प्रभूचा अनुभव आलाय म्हणून मी तुम्हाला सांगतो कारण प्रभूजवळ हर प्रकारचे प्रश्नाचे उत्तर आहेत आपल्या सर्वांना प्रभू त्या मार्गानुसार आशीर्वाद देण्याचं काम करतो तुमचे अपराध तुमचा देव यांच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाली आहे पापामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही ऐकत नाही आम्ही बघतो
देवाचं दर्शन पाहिजे, देव बघायचा आहे, तसं नाही ना. आपली पाप आहे ना ती पहिली खाली करा, ती खाली केल्यानंतर तो तुम्हाला व्यवस्थितपणे दर्शन देईल. आलिया, कोणत्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये जर पाप आहे तर त्याने विचार करायचं की देवाला मी पाहू शकत नाही. त्याने येवान 9:31 मध्ये सांगितलं, मी दर्शन देत नाही. आलिया 1:15 मध्ये तेच बोलतो की तो दर्शन देत नाही. आपण हात भरलेले पापाने, आपलं मन भरले पापाने, आपले विचार भरले पापाने, तर तुम्ही विचार करा देवाला कोणत्या दृष्टीने हात मारला. तो सामान्य माणूस आहे का? कोणता राजकीय कार्य करत आहे, जर त्याचं नाव जास्त असेल फेमस तर त्याला भेटायला, सामान्य कोणत्याही माणसाशी त्यांच्या परिचयाचे लोक असतील त्याला भेटून नंतर पुढे जात आहे. डायरेक्टली आपल्याला परमिशन नसणार की जाऊन त्यांना आपण भेटावं असं. अगदी परिस्थितीची पदवी कशी बनवली. आज जो स्वर्गीय परमेश्वर आहे त्याच्याकडे जाण्यासाठी तर पहिलं आपल्या सर्व तन मन धन शरीर आत्मा हे एकदम क्लिअर ठेवा लागते तेव्हा दर्शन. आमच्या सारख्याची फार कठीण कधी कधी मुश्किलता होते की दर्शन शोधायचं आहे किंवा एक ज्ञान शोधायचं आहे. प्रभू मला ज्ञान हवं आहे, तर कधी कधी ते टायमला आम्हाला सुद्धा भेटत. त्यावेळेला काय सांगतात की ते आपल्याला सांगतात पहिले हे काम दिले ते पहिलं कर, मग त्याचं काम मी तुला दिलं. म्हणजे आपल्याकडे दोन प्रश्न असतातच नेहमी खाली. देवाने दिले ते करायचं, मग आपले विचार पण आपल्या जवळ असतात की आपल्याला वाटतं आपण हे करायला पाहिजे. पण तू पहिले सांगते एक क्लिअर कर, दुसरं पण दे. आपल्याला पण वाटते की सगळी दानं पाहिजे, पण नाही ना, सगळी दानं होणार मुश्किल आहे. आता आता प्रवचन असं समजायचं गिफ्ट आहे, आता किंवा हिलिंगचं गिफ्ट आहे की आरोग्य द्यायचं, संदेश द्यायचं, दोन चार दान. पण काही दुसरे पण मुद्दे आहेत ना, हल्ली मग त्या विषयीचं गिफ्ट मिळवायला आपल्याला तशी मेहनत करावं. हल्ली प्रभू येशू ख्रिस्त बरोबर गावभाव फिरत फिरत गेला, मेहनत केली, कष्ट केले, भरपूर ठिकाणी खाण्यापिण्यापासून विचारासाठी स्वच्छ जीवन घालवलं, आणि तो पूर्ण पवित्र बसलेला असल्यामुळे त्याला सगळी दान मिळाली. आपल्याला सगळी दान मिळालं पाहिजे, तरी देवाचे आभार मनाचे जेवढे मिळतात तेवढे. ती करणारा तोच आहे. करेक्टरच पहिल्या पत्रा म्हणजे 12:7 पासून पुढे तोच एक आत्मा आहे. सगळी प्रकारची दान देणारा एकच आत्मा आहे, पण तेवढं आपल्याला रनिंग करता आलं पाहिजे, धावता आलं पाहिजे. प्रभू तुझे मार्ग मला शिकव, प्रभू मला तुझ्या मार्गात चालण्याचा अनुभव शिकव, प्रभू मला तुझ्या कृपेत चालण्यासाठी मला शक्ती दे. तेव्हा प्रभूची उपस्थिती माझ्या जीवनात कार्य करायला सुरुवात कर. देवाबरोबर चालणं, वचनाचं पालन करणं आणि वचनाप्रमाणे आपल्या जीवनाची घडण करणं जास्त महत्वाचं आहे. जर हे महत्व आपल्याला मिळाले तर देवाची उपस्थिती आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे कार्य करण्याची संधी प्राप्त केली जाईल. देवाबरोबर, देव आपल्या बरोबर आहे, देवाचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे, देवाचा मार्ग आपल्या बरोबर आहे, देवाचे नियम आपल्या बरोबर आहे. त्यावेळेला देवाने शिकवलेले आपल्याला त्याची कृपा, त्याचा आशीर्वाद आणि त्याचा अभिषेक हा आपल्या हरेक व्यक्तीमध्ये तो उतरला पाहिजे, आणि त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याच दान आपल्या शरीराला उतरवलं. तर पवित्र आत्मा मार्गदर्शक करेल. पहिलं पाप खाली करा, कारण तुमचे हात रक्ताने, तुमचे बोटे अधर्माने विटाळलेले आहे, तुमची वाणी असत्य आहे, तुमची जीभ दुष्टतेचे शब्द पुटपुटते. म्हणजे आपण कुठेतरी पापाच्या बंधनामध्ये पडलेले बसलेले असतात, त्यामुळे आपलं शरीरात अनेक प्रकारच्या समस्या, दुःख, आपत्ती, निराशा येत जातात. हल्ली म्हणून ही पाप हाताने बोटाने जी केलेली कर्म आहेत ती आपल्या सगळ्यांना
दूत आहे. म्हणून शब्दाद्वारे, बोलण्याद्वारे, विचाराद्वारे, शरीराच्या हरेक अवयवाद्वारे जेवढं काही पाप झालं असेल ना, ते खाली करत बसायचं. पाप करायला मनाने, शरीराने, विचाराने करतात ना, तसं खाली करायला पण तयार. खाली आता ट्रक भरलेला आहे बरोबर, विटाने भरलेला आहे, तर विटा खाली करायला लागणार ना का ट्रक? मध्ये शोधणार आहे खाली करायला. तसं परिस्थिती मानवामध्ये जसं पाप भरलेलं आहे ना, तसं हळूहळू खाली करायचं काम केलं तर ते पाप आपल्याला नुकसानात नाही करणार. हरिया पाप केलेलं ते नुकसानात टाकणार ना, पाप खाली केलं तर आपल्याला फायदे होणार. पाप धरून घेऊ नका, खाली करायला धरावं नका. खाली केलं तर शांती आहे, खाली केलं नाही तर अशांती, जड असते. म्हणून पाप शरीरासाठी खूप धोकादायक विषारी औषध आहे. हरिया विष तयार होतो, संपूर्ण शरीराला रोगाचा प्रचार करते, मानसिक तणाव आणते, चिंता आणते, अस्वस्थपणा आणते. पाप हे निर्माण शैतानने केलं, पवित्रता हे निर्माण प्रभू येशूने केलं. आणि या पृथ्वीमध्ये तोच एकटा आपल्या सर्व कर्माचा भार घेणारा एकच होता, तो म्हणजे प्रभू येशू. म्हणून येशा 53:5 मध्ये त्या माराने बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य मिळालं, म्हणजे आमचं शरीरात संपूर्ण जीवन पवित्रता येशू ख्रिस्त ह्या नावाने केलेलं आहे जीवन. तर आपल्या प्रत्येकामध्ये एक अनुभव घ्यायचा आहे. म्हणून रोमकरास 8 अध्याय वचन 1 दंड होत नाही, आपली पाप सगळी खाली केली जात असतात. कारण का त्या प्रभूमध्ये वाढू, प्रभूच्या उपस्थितीमध्ये वाढू, प्रभूच्या मार्गात चालू, प्रभूची इच्छा तयार करून आपल्या स्वतःच भविष्य एक मजबूत तयार केलं जाते. हरिया म्हणून दंड होत नाही, आपण फ्रेश आहेत, एकदम क्लिअर आहे. हरिया कारण प्रभूने आमची संपूर्ण पाप काढून टाकलेले आहेत, म्हणून आम्ही प्रभूमध्ये एकदम फ्रेश म्हणतात. फ्रेश जेव्हा फ्रेश काय प्रभूच्या वचनावर आहे, शिक्षणावर आहे, नियमावर आहे, तेव्हा मनुष्य कुठेतरी सामर्थ्यात आहे, अभिषिक्तात आहे आणि आशीर्वादामध्ये. जो व्यक्ती प्रभूच्या वचनावर, शिक्षणावर आणि नियमावर जो भरवसा ठेवतो, त्याला प्रभू येशू आशीर्वाद प्राप्त करायला आपण एक छोटीशी प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता, आमच्या सर्व पापी लोकांवर तुझं लक्ष दे आणि आमच्या सर्व अपराध तू दूर काढ. आमच्या शब्दाद्वारे, बोलण्याद्वारे, विचाराच्या अवयवाद्वारे जे काही पाप झालेले असे सर्व शरीर अवयव स्वच्छ कर तुझ्या रक्ताद्वारे. सर्व मंत्र लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, प्रभूचा आशीर्वाद देवा. सर्व परमेश्वरच्या सेवा, परमेश्वर कार्य करणार अशा लोकांवर आशीर्वाद कर. ज्याच्यासाठी प्रार्थना करणार कोणी, त्यांना प्रभू सहाय्य कर. जे आजारी दुखी आहे, हॉस्पिटलला आहे, घरात आहे, पूर्ण पिडलेले लोक आहेत, पूर्ण पिडलेले लोक आहेत, अशा लोकांना सहाय्य कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया.